नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या घराभोवती कंपाऊंड जाळी जर करायची आहे तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक करणे आवश्यक आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पहिल्या स्टार्टला आपल्याला अँगलला ब्लॅक कलर मारून घ्यायचा आहे पूर्ण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जाळी मारता वेळेसला जाळी जमिनीपासून अर्धा इंच किंवा एक इंच जमिनीच्या वर जाळी मारायची आहे. असं केल्याच्यानंतर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकतात, असा गंजही येत नाही आणि जाळीही खराब होत नाही. मित्रांनो, जराशी जमिनीला जर जाळी टच झाली तर हे पहा तुम्ही, इथं गंज पकडायला लागली. त्याच्यासाठी जाळी मारताना एक इंच किंवा अर्धा इंच जमिनीच्या वर जाळी मारा, जेणेकरून जाळी गंज पकडणार नाही. तुम्ही पाहू शकता या इकडे एक इंच जमिनीच्या वर, एक दीड इंच, दोन इंच जाळीवर आहे, तर इथं गंज पकडत नाही आहे जाळी. जाळी मारताना एवढं ध्यानात घ्यायचं की खाली इटाचा थर ठेवायचा आणि एक इंच किंवा अर्धा इंच वरच जाळी मारायची, जेणेकरून पाणी लागून किंवा मातीचा गंज लागून जाळी खराब होणार नाही. आणि दुसरी गोष्ट हे पहा, ह्याला जर आपण ब्लॅक कलर मारला तर हे गंज पकडणार नाही आहे, ह्याची एक काळजी घ्यायची. आणि हे अँगल रावताना सिमेंट, अँगल रावता वेळेसला सिमेंट काँक्रीट करूनच आपण अँगल रावावे, कारण मजबूती, जेणेकरून जमिनीमध्ये अँगल गेल्याच्यानंतर अँगल गंज पकडणार नाही आहे. तर तुम्ही मित्रांनो पाहू शकतात माझं, मी जाळी मारलेली आहे कुक्कुटपालनासाठी, हे पहा. आणि मित्रांनो, कोंबडे 6 फूट जाळी मारलेले आहे, याचा एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, जाळीला जाळी मारायला किती खर्च येतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. ही मी जाळी मारलेली आहे, या माझ्या हातापासून पलीकडला कोपरा तिथला, तिथून ते लिंबोणीच्या कोपऱ्यापासून डायरेक्ट इथपर्यंत, ते नारळा झाड आहे तिथपर्यंत मारलेले आहे. तर याला मला सरासरी 26,000 रुपये खर्च आला. जाळी मी स्वतः मारली होती मित्रांनो, कारागीर कुणी नव्हते. या इथपर्यंत 26,000 रुपये खर्च आला इथपर्यंत, हे पहा 6 फुटाची जाळी आहे. आणि लॉकडाऊन असल्यामुळे याला मी कलर मारला नाही आहे, कारण की ज्यावेळेसला मी जाळी मारायची होती त्यावेळेसला लॉकडाऊन होतं आणि सर्व दुकानं बंद असल्यामुळे याला मी कलर करू शकलो नाही. आता मी याला कलर करणार आहे. तुम्हीसुद्धा जर जाळी मारायची असेल तर तुम्हीसुद्धा आधी जर पूर्ण अँगलला कलर मारून ठेवा, ब्लॅक म्हणजे गंज पकडत नाही आहे. हे पहा, मी कोणत्याच ह्याला कलर केलेला नाही, त्याच्यामुळे ते गंज पकडायला लागलेला आहे. आणि जाळी मारायची जर असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मी कोणत्या कमी आहेत. आपण जाळी जमिनीमध्ये किंवा काँक्रीटमध्ये लावल्याच्यानंतर जाळी गंज पकडते, कारण की पाणी साचून राहिल्यामुळे मित्रांनो जाळीला गंज पकडणार आहे. जाळी काँक्रीटच्या वर मारा, एक इंच किंवा अर्धा इंच असं मारल्याच्यानंतर गंजही पकडत नाही आणि पाणीसुद्धा साचून राहत नाही जाळीवर. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये.